महाराष्ट्र परिवहन विभाग नागपूर तर्फे आज जागतिक महिला दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्री पथक शुभारंभ जिल्हाधिकारी आर विमला यांच्या हस्ते करण्यात आला. सावित्री पथक हे RTO तर्फे सुरू करण्यात आलेलं पहिलं पथक असून या पथकाद्वारे रस्त्यावर गाडी चालवणाऱ्या महिलांना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. तसेच गाडी चालवताना सोबत कोणते कागदपत्र ठेवावे याबद्दल देखील मार्गदर्शन केले जाणार आहेत. सावित्री पथक हे महाराष्ट्रातील पहिलंच RTO कार्यालयातर्फे इंट्रोड्यूस केलेलं पहिलं पथक आहे आणि या पथकाद्वारे आम्ही सर्व महिलांना रस्त्यावर जे वाहन चालवतात वगैरे त्या महिलांना प्रशिक्षण देणार आहे, अंमलबजावणी करणार आहे. ज्या पद्धतीने प्रत्येक वेळेस महिलांनाच ब्लेम केला जातं की वाहन चालवताना एखादी बाई जर एखादी लेडीज गाडी चालवती आहे स्लो असेल किंवा टर्निंग असेल तर समोरचा व्यक्ती मग तो नाही त्या गाडीत लेडीजच असेल. तर हा जो कन्सेप्ट आहे तो लोकांचा जो आहे गैरसमज हा दूर करण्यासाठी त्यानंतर रस्त्यावर वाहन चालवताना महिलांना कुठले वाहन कसे चालवायचे किंवा त्यांनी वाहन चालवताना कोणते डॉक्युमेंट्स वगैरे आपण सोबत कॅरी करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही या आमच्या सावित्री पथकाद्वारे मार्गदर्शन करणार आहोत. तसंच आम्ही प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन त्यानंतर सोसायटीजमध्ये वगैरे जाऊन प्रोजेक्टरद्वारे रस्त्याच्या गाडी चालवताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे याचं आम्ही डेमॉन्स्ट्रेशन वगैरे जारी करणार आहोत. आज 8 मार्च 2022 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन इथे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सदर कार्यक्रमामध्ये आम्ही सावित्री पथकाचं उद्घाटन मुख्यत्वे ठेवलेलं होतं. सदर सावित्री पथकामध्ये नागपूर विभागातील महिला अधिकारी ह्या कार्यरत राहणार आहेत आणि मोटर व्हेकल डिपार्टमेंटचं हे पहिलं कदाचित पथक असेल की ज्यामध्ये महिलांचं स्वतंत्र पथक आहे आणि ज्यामध्ये वाहन तपासणीशिवाय आपण इतर 3 पॅरामीटर ठेवत आहे. पहिला पॅरामीटरचं शिक्षण प्रशिक्षण. शिक्षणामध्ये आपण मोटर व्हेकल ॲक्ट त्याच्या तरतुदी त्याच्या विषयात करणे आणि ड्रायव्हिंगविषयी जर असेल तर ड्रायव्हिंग ट्रेनिंग देणे हे शिक्षण आणि प्रशिक्षणातून त्याचा लर्निंगचा विकास करणे हा त्याच्यामध्ये एक प्रमुख उद्देश आहे. दुसऱ्यामध्ये अंमलबजावणी मोटर वाहन कायद्याची जी काही उल्लंघन केलं जाते त्या उल्लंघन करणाऱ्या सर्व गैरवर्तन करणाऱ्या अशा बेजबाबदार वाहन चालकांवर कारवाई करणे अंमलबजावणीचं काम या पथकाद्वारे केलं जाणार आहे. यासोबतच मोटर व्हेकल ॲक्ट किंवा नियम किंवा रस्त्यावर रहदारीचे थोडक्यात नियम याचं पालन कसं करावं किंवा अपघात झाला तर त्या माणसाला त्याची हे कसं करावी मदत या संदर्भात जनजागृती करण्याचं मोठ्या प्रमाणात एक काम केलं जाईल. त्याच्यामध्ये सोसायटीज असतील, मॉल्स असतील, गार्डन्स असतील, शाळा कॉलेज असतील या सर्व ठिकाणी जिथे सार्वजनिक ठिकाणाच्या ठिकाणी हे पथक काम कार्यरत राहील. याशिवाय सेवा ज्या आहेत विभागाच्या सेवा आणि सामाजिक दायित्व विभागामध्ये ऑनलाईन सेवा झालेल्या आहेत, 13 सेवा ऑनलाईन झालेल्या आहेत आणि या 13 सेवा ऑनलाईन पद्धतीनं कशा काय लोकांपर्यंत पोहोचवता येतील याचं मार्गदर्शनसुद्धा या पथकामार्फत केलं जाईल. यासोबतच सामाजिक दायित्व म्हणून केंद्र शासन राज्य शासन यांच्या ज्या काही महिला मुली विधवा याशिवाय सिनियर सिटीजन यांच्याकरता ज्या काही स्कीम्स आहेत योजना आहेत त्यासुद्धा लोकांपर्यंत पोहोचून त्यांना कशी मदत करता येईल याचा या पथकामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ग्रामीण आणि शहरी यामध्ये किती पथक असणार आहे? सध्या ग्रामीण आणि शहर विभाग म्हणून आम्ही एक पथक कार्यान्वित केलेलं आहे. या पथकामध्ये 3 महिला अधिकारी ते कार्यरत राहणार आहेत आणि सदर त्यांचं कार्यक्षेत्र संपूर्ण नागपूर जिल्हा राहील.